मी वैष्णवी, आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. तर आता नजर टाकूया या विशेष घडामोडींवर. आज जागतिक फोटोग्राफिक दिवस. या दिवसाचं औचित्य साधून राजीवदादांनी सर्व फोटोग्राफर्स मंडळींना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, जी ॲक्च्युली खरं म्हणजे सरकारने करून द्यायला पाहिजे होती. ती आज मनसेचे लाडके आमदार राजीवदादा पाटील यांनी डोंबिवली कल्याणमधील जवळजवळ 150 पेक्षा जास्त फोटोग्राफर आहेत, पण आज 150 फोटोग्राफर्सना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मनसे आमदार राजीव पाटील यांनी छायाचित्रकारांना मोफत कोविड लस उपलब्ध करून दिली आहे. डोंबिवली फोटोग्राफी सोसायटी या संस्थेने मनसे आमदार राजीव पाटील यांचेकडे फोटोग्राफरसाठी लस उपलब्ध करून द्या अशी मागणी केली होती. ही मागणी त्वरित मान्य करून मनसे आमदार यांनी औचित्य साधून फोटोग्राफर्स बंधू आणि भगिनींसाठी कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली आहे. डोंबिवली पूर्वेतील सर्वेश हॉल येथे या शिबिराचे आयोजन केले असून लस घेण्यासाठी डोंबिवली, कल्याण, मुलुंड, अंधेरी, मालाड आणि मुंबई येथील फोटोग्राफर्स उपस्थित होते. सुमारे 150 जणांना यात मोफत लस देण्यात आली असे फोटोग्राफर्स विवेक भणगे यांनी सांगितले. शिबिर यशस्वी होण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि डोंबिवली फोटोग्राफी सोसायटीचे सदस्य उपस्थित होते. यापूर्वीही मनसे आमदार यांनी पत्रकार, रिक्षाचालक, नाभिक, जिमचालक आणि मनसे पदाधिकारी यांना मोफत लस दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क करू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.